काय सीन आहे, काय सीन आहे, किती पाऊन चक्के आहेत बघा. फुल क्लाउडी झालं, पाऊस पडण्याची खूप शक्यता आणि आम्ही पण चाललो त्याच दिशेने. मित्रांनो माहिती नाही कुठली ट्रेन एक्सप्रेस आहे, रामेश्वरम टेम्पल 2.5 किलोमीटर. फायनली आपण रामेश्वरम मध्ये एंटर केलेलं आहे. मंदिर श्री रामेश्वरम मंदिर आपल्या समोर आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल द पेनकर ब्लॉग. होप यू डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण कन्याकुमारी, मम्मी विवेकानंद रॉक मेमोरियल आणि पार्वती मंदिर, हे सर्व स्पॉट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तो व्हिडिओ बघितला नसेल तो लगेच बघून घ्या. तर हा व्हिडिओ आपला कन्याकुमारीपासून रामेश्वरमपर्यंत होणार आहे आणि जवळपास काही 300 किलोमीटर आहे. आता वाजले दुपारी 3 आणि ही सगळी पॅकिंग चालू आहे. मी निघतो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. इथून हा प्रवास आपला होणार आहे कन्याकुमारी टू रामेश्वरम. सो बघत रहा व्हिडिओ, आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आताच्या आता. आणि हा बघा आपला स्वामी विवेकानंद मेमोरियल आणि हे जे स्टॅच्यू आहे आता नाव विसरलो मी. खूप छान व्हिडिओ होता हा आमच्या रूममधून. तर निघतो आहे आता इथून, सगळी पॅकिंग झालेली आणि बस आता गाडीवर जायचं, बॅग बांधायची आणि निघायचं. होय चावी यांच्याकडे दिली, आजीकडं चावी. 1880 चालली समीर. तर ट्रिप केले 0 आणि आता जायचं आहे 300 किलोमीटर. चलो निघलो आता आपण आणि जे जे काय अट्रॅक्शन असेल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहेत. आणि हा ब्लॉग आपण रामेश्वरमपर्यंत करणार आहोत आणि खूप सारी मजा घेणार आहोत. तर रस्ता आता कसा आहे माहिती नाही आहे, बट आय होप चांगला असेल. फॉरेनर्स पण इकडे येतात, म्हणजे ह्या लोकेशनचं अट्रॅक्शन खूप आहे म्हणून इकडे येतात. तर इकडनं मग कशी आपण गेलेलो बोट्सकडे आणि रात्री आपण इकडे आलो त्या चर्चजवळ. तिकडे आहे विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तो स्टॅच्यू नाव विसरलो. खूप सुंदर आहे ते प्लेस आणि इथे ज्या बोट आहेत त्या बोट्सने आपण तिकडे होतो. हा चर्च बघा, खूप सुंदर चर्च आहे. तर मित्रांनो हे बघा, इथे पण हे काहीतरी एक चर्चच आहे आणि हे पण खूप सुंदर वाटतंय. तर ते त्यांच्या भाषेत दिले त्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आहे, बट अच्छा आहे. जो जो अच्छी चीजें दिखेगी तुमको दिखाएंगे. का यार कसलक चर्च है, श्राइन ऑफ आवर लेडी ऑफ रैनसम. खूब भारी चर्च है. निकल चुके हैं अपनी अगली मंजिल की ओर रामेश्वरम. तर तुम्हाला माहिती असेलच रामेश्वरममध्ये काय आहे बघण्यासारखं. तर तिकडेच आम्ही चाललेलो आहोत आणि काय बघायचं आहे ते तुम्हाला नक्की दाखवणार आहोत. सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. या सिरीजमध्ये आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहे. तर मित्रांनो खरंच जर आवडत असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आणि नसेल आवडत तर डिसलाईक पण करू शकता तुम्ही, पट करा. मला समजू द्या की काय अजून करायला पाहिजे, काय अजून योजना करायला पाहिजे, काय अजून चेंजेस करायला पाहिजे. सो आवडत असेल लाईक करा, नसेल आवडत डिसलाईक करा. काय नाही आवडत ते कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही आणि आवडत असेलच तर मग तुमच्या मित्रांनी किंवा फॅमिलीमध्ये शेअर पण करू शकताय. काय सीन आहे, काय सीन आहे, किती पाऊन चक्के आहेत बघा. पवन चक्की फोटो काढून झालेले आहेत आणि कसलं यार यूज वाटतात, एवढ्या जवळ आहेत हायवेच्या, एक नंबर. पेट्रोल रिफिल करायचं आहे, पेट्रोल नाही आहे. छोटेवाले 2 इंडिकेटर आहेत बट बाकी वरचे सगळे संपलेत आणि आज का जास्त ड्राईव्ह झाले नाही. आत्ताच आम्ही निघालो, जो हा व्लॉग चालू केला आहे तेव्हाच निघालो. सो 5 वाजलेत, पेट्रोल फिल करून घेतो आणि मग पूर्णपणे
स्ट्रेच करायला लागेल हा रस्ता. अरे लेडीज वाय वाय लेडीज वाय. पेट्रोल रिफिल करून झालेला आहे. 900 बसला, 900 रुपीज. इथे 103 रुपये पेट्रोल आहे तमिळनाडूमध्ये, आणि आता आपण तमिळनाडूमध्येच असणार आहोत. हे काय इंडिकेटर नवीनच आहे माझ्यासाठी, बघू काय समजते का याच्यात. तीन फुले आहेत, रेड व्हाईट अँड ब्लू. त्यांचं काय इंडिकेटर आहे ते आपल्याला नाही माहिती, बट जे काय असेल ते ठीक आहे. तर मित्रांनो 58 किलोमीटर चाललेलो आहोत, वाजले 5:30 आणि कुठलं तरी टोल नाक्याचे तर आम्ही आलो आहे. समोर तुम्ही बघा वातावरण कसं झालं आहे, फुल क्लाउडी झालं आहे, पाऊस पडण्याची खूप शक्यता, आणि आम्ही पण चाललो त्याच दिशेने जिकडे ते क्लाउडी आहेत. सो आय होप की पाणी नको आम्हाला, पाऊस नको आहे आम्हाला, आता पूर्ण कालच्यासारखी वाट लागेल आणि पूर्ण भिजून जातो. तर बघू आता नशिबात काय आहे ते. जिकडे आम्ही चाललो रामेश्वरमला तिकडे पाऊस आहे 50% दाखवलेला, बट आता पडतो ना पडतो आपल्याला माहिती नाही, तो जाऊ गेल्यावर समजेल. सो फार सो गुड. इंडिकेटर बरोबर होता, तिरुनवेली लेफ्ट साईड दिला, तर लेफ्ट साईडवरून आपल्याला रस्ता हा सोडायचा आहे आणि आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो परत एकदा पावसाचं वातावरण झालेलं आणि त्यामुळे थोडंसं पॅक करून घेऊन, थोडा पाऊस लागला आम्हाला बट भिजलो नाही, सगळं पॅक करून घेतो आहे आणि मग रेनकोट वगैरे घालून पुढचा प्रवास सुरू करू. मित्रांनो हा बघा वरती लिहिले रामेश्वरम 152 किलोमीटर. अशी मध्ये मध्येच गावं येतात त्यामुळे थोडं बरं वाटतं, एक ब्रेक मिळतो आपल्या डोळ्यांना की नुसतं सामसम रस्ते बघण्यापेक्षा हे मध्ये मध्ये गावं आलेली बरं असतात, कारण रात्रीची वेळ आहे. तर मित्रांनो इथे एक ब्रेक घेतलेला, एक थंडा पिला, चार्ज पिला आणि इथून आता निघतोय धनुष्यकोडीला, सॉरी धनुष्य नाही रामेश्वरम. रामेश्वरम इथून हे बघा लिहिलेलं आहे 49 किलोमीटर आहे आणि धनुष्यकोडी 68 किलोमीटर आहे. सो रामेश्वरममध्ये जाऊन आम्ही आता स्टे करू. बस तर निघतो इथून आता, फोटो पण काढले जे इंस्टाला स्टोरी अपलोड करतो त्यासाठी. रामेश्वरम 49 म्हणजे जवळपास एक तास राहिलेला आहे, 12 आम्ही पोचू आरामात. तर ॲक्च्युली मध्ये जास्त शूट नाही घेतलं कारण पाऊस खूप होता, आम्ही भिजलेलो पूर्ण, बट आता पाऊस नाही आहे. सो परत गोप्रो कनेक्ट केला आणि संवाद साधतो आहे तुमच्याशी. तर मित्रांनो हे थांबलो आम्ही ट्रॅक जवळ, ही तीच ट्रॅक आहे जी पांबान ब्रिजवरून जाते. तर इथून पांबान ब्रिज काहीतरी 24 किलोमीटर आहे, नक्की माहिती नाही पण बहुतेक की त्या साईडला चालले आणि त्यामुळे तीच असेल असं वाटतंय. थोडंसं क्रॉसिंगला थांबलोय आम्ही, ट्रेनचा काय अजून आता पत्ता नाही आहे बट येईल तेव्हा बघू. मित्रांनो माहिती नाही कुठली ट्रेन आहे, एक्सप्रेस आहे कुठे आहे नाव तर वाचता येत नाही, बट एक्सप्रेस आहे कोणती तरी. रामेश्वरम टेम्पल 2.5 किलोमीटर, धनुष्यकोडी 20 किलोमीटर. तर मित्रांनो फायनली आपण रामेश्वरममध्ये एंटर केलेलं आहे. हा वो मंदिर आपले. तर मित्रांनो हा बघा मंदिर, श्री रामेश्वरम मंदिर आपल्या समोर आहे आणि इथेच कुठेतरी आपल्याला रूम मिळणार आहे. ते नाव आहे कार्तिस रेसिडेन्सी, सो तिथे बहुतेक रूम असेल. कूल, समोर मंदिर, बाजूला मंदिर, समोर समुद्र आणि आपला रूम. काल पण एक नंबर रूम होता जिथून आपल्याला स्वामी विवेकानंद मेमोरियल आणि तो स्टॅच्यू दिसत होता. तर मित्रांनो आलो आहे आपण आपल्या रूमकडे. खूप छान रूम आहे हा बघा. परत परत उडे नाही मारू द्या, जायचं आहे काय. 3 बेड आहे ह्याच्यावर, तिकडे तिकडे मी सेपरेट, इकडे आरसा आहे. खूप झोप आलेले. तर फायनली मित्रांनो रूममध्ये आलेलो आहे, फ्रेश झालो आणि थोडासा ड्राय होऊन बसलो. तर
आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. भाई प्लॅनिंग अरे मग झाली असती चांगली आपली ती रामेश्वरमची, लवकर निघलो असतो भाई संध्याकाळी जरा सनसेट वाटला. असं ना इव्हनिंग भेटली असती तिथली, जर 12 निघलो असतो 6 पोहोचलो असतो इव्हनिंग होईल. हाय फ्रेंड्स, बाय फ्रेंड्स.